पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आई जरा चॅनल बदल. आई लांब आहे ते तू बदल. अगं मी काहीतरी करते दिसतय ना, कर ना तू. एक तास झालं नखांना रंग लावत बसले काम करते. दुसरे कामधंदे नाहीत का तुला घरामध्ये? हा बघ जरा बघ. आई बघ पोहे आणले बघ आनंदीने. काय ग अगो हे काय मगाशी कांदे पोहे आता दडपे पोहे? आज काय आहे काय पोहे स्पेशल? राघवचं डोकं ताळ्यावर आलेलं आहे ना म्हणून पोहे. हॅलो. नमस्कार, मी आनंदी राघव कर्णिक यांच्याशी बोलू शकते का? हो बोलतीये. मॅडम मी वाय बी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून बोलते. आमच्या कंपनी कडून तुमच्यासाठी एक चांगला जॉब ऑफर आहे. उत्तम सॅलरी आणि बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. हो पण मला ते. मॅडम आम्हाला तुमचं प्रोफाईल आवडलंय आणि आमची कंपनी तुम्हाला खूप चांगला जॉब देते. बेसिक डेटा एंट्रीचा जॉब आहे. दिवसाला तुम्हाला 3-4 हजार रुपये आम्ही देत आहोत. अहो पण मला नोकरीची गरज नाही आहे. ठेवते हा फोन. अहो मॅडम पण आता मला दिवसाला 3-4 हजार देऊन कोण नोकरी देणार आहे बरं? काही बोलतात काय 3-4 हजार रुपये? बघा ना. बघू कुणाचा फोन होता, कुठल्या नंबर वरून आलेला? हा बघा हा नंबर आहे. हा आनंदी मस्त झालेत पोहे. हे म्हणजे तुला मी सांगते. अगं म्हणजे अगं काय सांगते. वर्षा पोहे खाऊन बघ ना, पोहे खाऊन बघ. अगं त्या मोबाईल मध्ये काय घुसलीस? पोहे खाऊन बघ. तुला सांगते गमत. खाऊ खा खा खा. आई अगदी ओळखीची चव आहे ना. हो ना हो ना. आनंदी रमा सेम असेच दडपे पोहे बनवायचे. तू जसे बनवलेस ना तसे. आनंदी डिक्टो जमलं ना तुला? चवत मानबुटीवर बसली की काय तुझ्या? आई कानातून रेसिपी सांगितली रमानं तुझ्या. अगं काय म्हणतेस तू? गंमत केली जरा. गमतीने हे असं मानगुटीवर बसली वगैरे वगैरे. आजपर्यंत खूप वेळा तू बोललीस पण ह्यापुढे नाही ऐकून घेणार. काय रमा भूत आहे, तिने ऐकले तर काय वाटेल तिला? अरे ऐकायला काय ती का आता इथे येणार आहे का? मी आपलं आई काही बोलू नकोस. यापुढे रमाला भूत वगैरे असं काही बोलायचं नाही. इथून पुढे या घरामध्ये रमाचा उल्लेख आदरानेच होणार आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अहो रमाचं भूत अजून उतरलं नाही याच्या डोक्यावरून. आई काय बोललीस? रमा तुझ्यासोबत आहे. हा रमा बस ना इथे. बस. अहो बसलायत त्या. बसलीय. आय एम सॉरी रमा. हा सॉरी का म्हणतोय? हे घर तुझं आहे, तू उभं केलंस तरी सुद्धा तुला काय काय ऐकावं लागतंय. आई आता जे काही बोलली तू ऐकला असशील पण हे ऐकण्यासाठी तू नाही आलीस ना परत. तू आलीयस ते माझ्यासाठी, आपल्या चिंगीसाठी आलीयस. हे बघ ह्या घरातलं अस्तित्व हे लोक
नाकारतायत तुझं अस्तित्व, पण नाही मला ते अजिबात मान्य नाही आणि तू अजिबात काळजी करायची नाही. ह्या घरातलं तुझं अस्तित्व हे कायम होत आहे आणि कायम राहणार आहे. आनंदी थँक्यू सो मच, हे तुझ्यामुळे शक्य झालंय. तू कायम राहणार आहेस आमच्यासोबत, माझ्यासोबत. काय बोलते ते? खूप छान झालेत पोहे. खूप वर्षानंतर खातोय मी हे पोहे. थँक्यू सो मच, तुझ्यामुळे शक्य झाले. अहो अहो अहो, ठसका लागेल तुम्हाला. तृप्त झालो मी. हे काय काय म्हणते ती? काय हे? हा रमा, मी सांगितलं तुला पोहे बनव, पण त्या बदल्यात तू माझ्याकडे काही मागितलंच नाहीस, म्हणून मग मीच तुझ्यासाठी छानशी साडी आणली. तुला आवडली ना? रमा ती काय बोलते का? आवडली, पण त्याला सांग एका साडीवरती सलटवणार आहेस का मला? या असल्या साड्या घालून मी कुठे मिरव? दिसणार तुलाच आहे फक्त. काय ग काय बोलते ती? त्या म्हणतायत ही साडी देऊन मला सलटवणार. हा सलटवणार असं म्हणते ती. हा तिच्या ठेवणीतला शब्द येतो माहितीये मला. ठीक आहे, हे पण आहे. तू सांग तुला काय हवं. मी गेले तेव्हा माझा रागव जसा होता तसा मला हवा. मस्त चिकना आणि डॅशिंग. हे मी कसं सांगू? काय ग काय सांगू, काय सांगायला सांगते ती? मस्त चिकना डॅशिंग. काय बोलते सुहानदे? मी नाही ह्या सांगतात. बोर झालाय तो मधल्या काही वर्षात. बोर झालाय म्हणे मधल्या काही वर्षात? कोण? तुम्ही. मी नाही म्हणत आहे, रमाताई सांगतात मला. अच्छा, बोर झालोय. ठीक आहे, आता इथून पुढे तुझा राग तुला बोर नाही दिसणार. जसं तुला हवाय काय डॅशिंग आणि मस्त डॅशिंग आणि काय चिकना चिकना तसा राहील. मी तसाच दिसण्यासाठी जे जे काय करताल ते मी करेन. तुला हवा तसा मी राहील. पण हा आठवड्यातून एकदा हे दडपे पोहे तुझ्या हातचे बनलेच पाहिजे. हा मान्य आहे मला. हो मान्य आहे त्यांना. तर राघव रंगणार रमाच्या प्रेमात.
रमाताई, काय कपडे घ्यायला सांगितले तुम्ही यांच्यासाठी? मी अशा कपड्यात कधीच नाही बघितलं यांना. आता बघशील पण नाही आवडणार त्यांना. आनंदी, त्याला आवडण्यापेक्षा ना त्यांनी मला शब्द दिलाय आणि मला खात्री आहे मला दिलेला शब्द राघव नक्की पाळेल. आणि ते मी आणलंय ना माझ्या आवडीच, मग तर ते नक्की घालेल राघव. पण रमा, ते बरे दिसतील का? हो, का नाही दिसणार? मस्त दिसेल राघव, एकदम हँडसम. आणि सहसा माझी चॉईस चुकत नाही म्हणून तर त्याला निवडलाय ना मी. बबन, माहितीये मला कसा बघत होता तो. आणि त्याच्यासाठी आणलेला तो शर्ट आहे ना, दे त्याला. आणि त्याला एकदा केस कापायला सांग. हे बघ काय आणलंय, शर्ट आणलंय तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय म्हणतेस? अरे वा, कपडे आणायला गेले होतीस काय? यांच्यासाठी पण आणायचे होते ना कपडे. होय का? अरे वा, पकड. कसं वाटतो? छान ना? वा 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 वा, ठेव. एकटी तर गेली नसशीलच ना, मी बघितलं बोलताना. हा, रमाताई होत्या सोबत. बबन, ते सगळं जाऊ दे, शर्ट घे, आवडलं ना तुला? शर्ट चांगला आहे का? मग तुमचं कसं चाललंय आता दोघींच, झाली का मैत्री तुमच्यात? हा, बोलतो आम्ही एकमेकींशी. बोलतात ते ठीक आहे, पण तुम्हाला कुणी बघितलं तर? हे जाऊ दे, साहेबांनी बघितलं तर त्यांना काय सांगणार? यांना आता सांगण्यासारखं काही उरलंच नाहीये बबन. म्हणजे? बबन, मी यांना सगळं सांगितलं रमाताईंबद्दल. बरं झालं सगळं सांगितलं. उगा डॉक्टरला टेन्शन काय बोलूस तू? अगं तुला खूळ लागलं का हे सगळं सांगायला? किती दिवस लपून ठेवणार होते मी बबन, कधीतरी सत्य समोर येणारच होतं ना त्यांच्या. अगं पण या सगळ्याचा त्रास तुलाच होणार ना बाय. यांचा त्रास नव्हता रे भगवत मला. म्हणून एवढी मोठी चूक केलीस आनंदी? तुझी सवत या जगात नाही आहे हे माहिती असताना साहेब इतके वर्ष तिच्यात अडकले होते, आणि आता कुठं तुझं चांगलं होत असताना त्यांच्या आयुष्यात तिला परत आणलीस? अगं काय केलंस? अगं ती हाय हे त्यांना कळाल्यावर तिच्यावरचं त्यांचं प्रेम काय कमी होणार असं वाटतं तुला? तुला कळतं का तू काय केलंस आनंदी? तुझ्या चांगुलपणामुळे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस तू. बबन, आपले आबा नेहमी सांगतात ना आपल्याला की आपण कोणासाठी चांगलं केलं तर आपल्यासोबत नेहमी चांगलं होणार. हे बघ, माझा माझ्या माणसांवर पूर्ण विश्वास, असं काही नाही होणार. आणि माझ्यामुळे रमा त्यांची बोलता येते ना यांना, मग मला कसं काय विसरतील सांग बरं. तिला विसरलेत ते? आनंदी आता बघ की बया तुझ्या नवऱ्याला तुझ्या हातातून कशी सोडून घेते ती. आनंदी, ए आनंदी. राघव काय चाललंय? कसला खटाटोप चाललाय? आनंदी, 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 बघ ना काय करतो. ए आनंदी, काय झालं? काय एक साधं शर्ट सापडत नाहीये. पण काय गरज आहे त्याची? म्हणजे? म्हणजे आपण आणले ना काल कपडे नवीन, त्यातला एखादा घाला शर्ट. तेच मी सांगत होते. अरे तू नवीन कपडे का आणले ते मला दाखवलेस का? थांबा, हे असले घालून जाऊ मी कोर्टात. बरोबर, हेच सांगत होते मी तुम्हाला, हे नाही घालणार आता असे कपडे. रमा आहे? हा रमा, छान आहे हे, खूप छान आहे, पण हे घालून कोर्टात कसं काय जाणार? का नाही जाता येणार? कसं आहे ना आनंदी, हे बघ, क्लायंट्स येतात, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स असतात, ते सॉल्व्ह करून घेण्यासाठी आमच्याकडे येतात. असं काहीतरी घालून त्यांच्या समोर बसलो तर ते आपल्याला सिरियसली घेतील का? काम कसं काय होणार? बरोबर आहे त्यांचं. आनंदी बरोबर काय? त्याला सांग, त्यांनी जर हा शर्ट घातला नाही ना तर त्यांनी शब्द पाळला नाही असं मी समजेल. त्याला हा शर्ट घालावा लागेल. त्या म्हणतायत की हा शर्ट तुम्हाला घालावाच लागेल. शब्द दिलाय ना तुम्ही त्यांना,
कसं शक्य आहे? का नाही शक्य? म्हणजे माझा शब्द नाही पाळणार? आनंदी अय्या, तुम्ही किती छान केलंय सगळं. तुझ्या हातात ना कला आहे, तू ज्याला हात लावशील त्याचं सोनं करशील. पण खरं सांगू तुम्हाला, हे सगळं ह्यांच्यामुळे शक्य झालं. हो, पण तुझ्या हातात असलेल्या कलेमुळेच ना. किती छान चित्र काढली असेल. हे कसले चित्र काढलेस? म्हणजे हे इथे सगळे देव आणि मध्येच हा रावण, मला कळलं नाही ऍक्च्युली कसलं पेंटिंग आहे. आमच्याकडे दशावतार होतो ना, त्याचं चित्र आहे. फार सुंदर काढलंयस ग. पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ. वाव. आणि हे काय मुंबईचं चित्र काढलंयस? खरं सगळं खूपच छान आहे. खरं सांगू आनंदी, तू खूप लकी आहेस की तुला राघव भाऊजींचा इतका सपोर्ट आहे. नाहीतर आमचं हे बायकोला अजिबात सपोर्ट नाही, पाठिंबा तर बिलकुल नाही. नाहीतर मी ही एक चांगली डान्सर होते. काय सांगता? हो, पण आता कुठे हाऊस मौस राहिली. अहो मग तुम्हाला आवड होती तर आता जपा ना वहिनी. बरं बघू. खरं म्हणजे मी इथे आले होते कारण माझे ना तुझ्याकडे एक काम आहे. हा बोला. तुमच्या दारावरती नेम प्लेट आहे ना, किती सुंदर आहे ती. मला तशी एक बनवून देशील का? हो, देईन ना मी बनवून. पण त्याचे पैसे घ्यायचे? वहिनी पैसे वगैरे नको. मग जाऊ दे, नको मला. अहो असं काय करताय? अगं खरंच सांगते, पैसे घेणार असशील ना तर कर, नाही तर नको मला. वहिनी तुम्हाला जितके द्यायचे तितके द्या, काही हरकत नाही. आता कसं बोललीस? ठीक आहे, मग तुझं बनवून झालं की सांग मला, मग मी येते. वहिनी पण कोणाचं नाव लिहायचं? तुमचं, भाऊजींचं, काकींचं, काकांचं, कोणाचं लिहू? हा तर मोठा प्रश्न आहे. बने परिवार लिहू. हो, खूप छान आयडिया आहे, चालेल मला. चल येते मी. चल लवकर आपण जाऊया वरती. आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचा मेनू ठरवलाय मी राघव साठी. चल. जेवण पण? हा सगळं ठरलंय. तू आता चल लवकर आणि घरात थोडे बदल पण करायचे. काय झालं, काय झालं, कसला विचार करतेस? नाही काही नाही. मग चल ना. अरे मग एक विचारू. विचार. तुम्ही ह्यांना असं कसं म्हणालात की हे शर्ट घाल मग ऑफिसला जायचं म्हणून? नशीब ह्यांनी तुमचं ऐकलं नाही, नाहीतर ऑफिसमधले लोक काय म्हणाले असते ह्यांना? त्यात काय झालं, मुद्दामच सांगितलं. अगं मी आणि राघव असले भरपूर गमती जमती करायचो. आणि समजा जर तो घालून गेला असता तर काय फरक पडणार होता? मला माहितीये माझा राघव कसा आहे ते. तरी आपण आपल्या माणसाला पेचात पाडायचं कशाला?
अगं हे छोटे छोटे पेज नात्यात गंमत निर्माण करतात, नाहीतर नुसतं हो ला हो करत बसलं ना तर आयुष्य कंटाळवाणं होतं. म्हणजे आमचं नातं कंटाळवाणं आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं मेडे तसं नाही म्हणायचंय मला. अजून तर तुम्हाला खूप पावसाळे बघायचे एकत्र, काही पण विचार करतेस का?